jatuh di bulan lu, celaka, binata jauh ya kak, pikniklah jauh ya kak, di bulan ceka nama dokter sedikit celak, binata jauh ya, buku menjari narahe, buku binata jahitnya para muda, pikniklah jahitnya para muda, dan selanjutnya, eko juga, di celak, parah mana jauh ya, celak, garden mana jauh ya, karung kak, di parah mana yang ini berada sayangnya ustaz, nanti parah mana yang cuminkan mandiri karena berita, cuma इतर एकाने आपण जुमलांशी त्यांचा ओळख परिचय होतो आणि ते सुद्धा त्यांचे मित्र म्हणतात मग त्यांना पार्कमध्ये फिरायला खूप आवडत असतं पार्कमध्ये अनेक मुलं साहित्यासोबत खेळतात तर काही मुलं गटागटामध्ये सुद्धा खेळत असतात गटामध्ये खेळताना त्यांना जास्त आनंद होतो कारण काय की त्यांचे एकापेक्षा जास्त मित्र त्यांच्या सहवासात ते खेळ खेळत असतात मग गटामध्ये खेळताना मुलं एक दोन तीन चार असे नंबरिंग करतात की नाही हो तर गटामध्ये खेळताना ते एकमेकांना नोजतात तर ह्याच तुमच्या आवडीचा फायदा घेऊन आपण इन द पार्क या लेसनमध्ये त्यांना काउंटिंग द नंबर्स म्हणजे अंक ज्ञान इंग्रजीतील अंकांचं ज्ञान त्यांना या लेसनमध्ये आपण देणार आहोत तर इन द पार्क या लेसनमध्ये घटना घडलेली आहे की काही मुलं खेळायला जातात आणि ते एकमेकांना स्वतः मोजतात आणि नंतर तिथं काय प्रसंग घडून येतो काय तिथं हास्यास्पद किंवा जोक जोक घडून येतो ते आपण नंतर मार्क या लेसनमध्ये अभ्यासणार आहोत तर याच लेसनच्या माध्यमातून मुलांना काउंटिंग द नंबर्स म्हणजे इंग्रजीतील संख्या मोजण्याचं ज्ञान आपण मुलांना देणार आहोत त्यामुळे त्यांना इंग्रजीतील कोणत्या अंकाला इंग्रजीतून काय म्हणतात हे समजेल आणि त्यांचा इंग्रजी शिकण्याचा किंवा इंग्रजीमध्ये संख्या मोजण्याचा आत्मविश्वास वाढेल आणि ते इंग्रजी विषयामध्ये रुची किंवा आवडीने अभ्यास करण्यासाठी त्यांना मदत होणार आहे चला तर मग यंदा चौकीचं इंग्रजीचं पाठ्यपुस्तक समोर ठेवूया त्यातील युनिट नंबर वन मधील इन द पार्क हा लेसन काढून मुलांना काउंटिंग द नंबर्स म्हणजे इंग्रजीतील संख्यांचं ज्ञान आपण देण्यासाठी मदत करूया धन्यवाद.